तेलंगणाचे मुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर येताच राजकीय क्षेत्रातील अनेक अतृप्त नेते केसीआरांच्या भेटीसाठी हॉटेल बालाजी सरोवरच्या परिसरात पाहावयास मिळाले. सोमवारी केसीआर आणि त्यांच्या प्रमुख मंत्र्यांचा मुक्काम सोलापूरच्या हॉटेल बालाजी सरोवर येथे होता. या दरम्यान केसीआर यांनी काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादुल यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याशिवाय केसीआर हे तेलंगणाला रवाना होण्यापूर्वी भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तर काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह केसीआर यांची रात्री उशिरा हॉटेल बालाजी सरोवर येथे जाऊन भेट घेऊन सत्कार केल्याचे पाहावयास मिळाले. इतकेच काय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची कन्या कोमल ढोबळे यांनी केसीआर यांची भेट घेतली. याशिवाय भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील, सुभाष शेजवाळ, संतोष भोसले, श्रीनिवास रिकमले आदी भाजपच्या नेत्यांनी केसीआर यांची भेट घेतली. पक्षांतर्गत सन्मान मिळत नसल्यामुळे काही नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता सध्या रंगू लागली आहे. मी धार्मिक कार्यक्रमासाठी आलो आहे, राजकीय काही बोलणार नाही असं बोलणारे केसीआर सोलापुरात मात्र फक्त आणि फक्त राजकारण करताना दिसून आले. केसीआर यांच्या दौऱ्यानंतर सोलापुरातील किती राजकीय नेते त्यांच्या गळाला लागतील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. द ब्रेन न्यूज करता याशिन शेख सह मी नितीन पात्रे.